राज्यांमध्ये जे काही इलेक्शन आहे त्याच्यामध्ये ते व्यस्त आहेत, त्यांच्यापर्यंत संपर्क केलेला आहे. अपेक्षा करतोय की त्यांच्याकडनं होकार लवकरात लवकर येईल, आणि जसा होकार येईल तसे अनिल देशमुख साहेब, जयंत पाटील साहेब या बाबतीतली घोषणा हे आपल्या सर्वांसमोर करतील. मात्र रोहित पवार यांची संघर्ष यात्रा खेड्यापाडून जाते, त्यांचं स्वागत होते. आता म्हणण्यास होतं सांगतो की रोहित पवार मरण आहे म्हणून त्यांना सुटा आहे. भुजबळ साहेबांना मी विनंती करेल की तुम्ही सुद्धा राजकारण बाजूला ठेवून, जातीवाद बाजूला ठेवून, महाराष्ट्रातले युवांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, माता भगिनींचे प्रश्न, जे कुठले अडचणीचे आहेत ज्याच्यावर खऱ्या अर्थाने काम केलं पाहिजे, ते मुद्दे घेऊन जर तुम्ही भाषण करणार असाल, यात्रा काढणार असाल, तुमचं सुद्धा प्रत्येक गावामध्ये स्वागत लोक करतील असा विश्वास मी एक व्यक्त करतो, कारण मी अनुभवलं आहे. मला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं, ओबीसी समाजाचे असतील, एससी असेल, एसटी असेल, सगळ्यांनीच माझं स्वागत केलं. स्वागत नुसतं केलं नाही तर त्यांनी मला निवेदनं सुद्धा दिली की अधिवेशनामध्ये हे मुद्दे मांडा, ते मुद्दे मांडा. कारण का माझा जो काही प्रयत्न आहे, आमच्या सगळ्यांचाच पदयात्रेचा प्रयत्न, तो प्रामाणिक आहे, स्वच्छ दिलाने आम्ही करत आहोत, त्यात राजकारण करत नाही, जातीवाद करत नाही. म्हणूनच कदाचित लोकांनी तिथं कुठलीही अडचण न आणता त्याचा अर्थ अप्रत्यक्षपणे या यात्रेला पाठिंबा हा दिला असं आपल्याला समजावं लागेल. नगर जिल्हा आहे, असे अनेक जिल्हे आहेत, तालुके आहेत, ती यादी अजूनपर्यंत केंद्र सरकारला मदत देण्यासाठी पाठवलेली नाही. मग हा दुसरा जी आर का तोंड पुसण्यासाठी फक्त सरकारने काढला आहे का, असा आमचा प्रश्न आहे, असा आमचा विषय. आणि हा मुद्दा घेऊन आम्ही अधिवेशनात बोलणार आहोत. तसंच विम्याचे पैसे अजून शेतकऱ्याला मिळालेले नाहीत. कालच मोठ्या प्रमाणात पाऊस हिंगोली, परभणी, नाशिक या भागामध्ये होऊन तिथं असणाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. त्याचे पंचनामे वेळेवर व्हावेत. जे काही पीक हातामध्ये होतं ते आता हातातून गेलेलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच सातत्याने झालेल्या पावसाची मदत सरकारकडनं शेतकऱ्याला मिळालेली नाही. त्याच्याच बरोबर आता जो दुष्काळ जाहीर झाला त्याची मदत किती मिळणार ही माहीत नाही. आणि तेवढ्यातच जे काही थोडंफार पीक शेतामध्ये होतं ते सुद्धा कालच्या अवकाळी पावसाने गेलेलं आहे. तर मग या परिस्थितीमध्ये शेतकरी कष्टकरी आज अडचणीत असणारे, आणि ते अडचणीत असल्यामुळे विद्यार्थी, त्यांची मुलं जी शाळेमध्ये कॉलेजमध्ये आज शिकतात, त्यांच्या फी ह्या देता येणार नाहीत. आणि मग 5 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी या महाराष्ट्रामधले शिक्षणापासून वंचित राहू शकतात अशी भीती वर्तवली जात आहे. त्याच्याच बरोबर जे काही बार्टी, सारथी, महाज्योती ह्या संस्था आहेत, पूर्वी 100 कोटी रुपये प्रत्येकी दिले जात होते, पण आता 250 कोटी महाविकास आघाडीमध्ये केलेत. आमचं मत आहे ते 1000 प्रत्येकी करावं. त्याच्याच बरोबर त्याचे 1000 कोटी रुपये जे आहेत ते या विद्यार्थ्यांना वापरावेत जे शिक्षणापासून वंचित राहू शकतात दुष्काळ पडल्यामुळे. असे हे सर्व मुद्दे आम्ही घेऊन चाललेलो आहोत. तसंच सरकारने जातीनिहाय अनेक मंडळ हे निर्माण केलेत, पण त्या मंडळाला 1 रुपया सुद्धा दिला नाही, त्यातून त्या समाजाला न्याय दिला नाही. त्यामुळे लवकरात लवकर निधी हा त्या मंडळाला देण्यात यावा आणि त्यातून लोकांना न्याय द्यावा अशी मागणी आम्ही सर्वजण करणार आहोत. हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही अधिवेशनाकडे चालत जात आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की हे सगळे मुद्दे मांडत सरकार पुढे हे जेव्हा आम्ही बोलू तेव्हा यातले बरेचसे मुद्दे सरकार स्वीकारेल. जर नाही स्वीकारलं तर नंतर मोठी आंदोलन या राज्यामध्ये होऊ शकतात. त्यामुळे सरकारला विनंती आहे या सर्व महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांच्या वतीने की त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी या मुद्द्यांवर लक्ष द्यावं. 12 तारखेला आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे एक मोठे नेते अशी तिघांची एक मोठी सभा 1 वाजता 0 मैलला होणार आहे नागपूर शहरामध्ये. तिथं सुद्धा आपण मोठ्या संख्येने यावं अशी विनंती सर्व पदयात्रांच्या वतीने मी करतो. प्रश्न त्यांनी अत्यंत नैराश्यजनक वक्तव्य केलेलं आहे. कदाचित या सगळ्या फुटाफुटीमुळे त्यांना असं वाटलं असावं. काय सांगाल तुम्ही अजित दादांच्या वक्तव्यावर? पूर्वी असं कधी त्यांना वाटत नव्हतं, भाजपच्या जवळ गेल्यानंतर आता त्यांना वाटायला लागलेलं आहे. त्याच्यावरनं समजून घ्या की भाजपचा विचार हा अतिशय घातक आहे, भाजपचा विचार नकारात्मक आहे, भाजपचा विचार हा
हा समाजामध्ये तेढ निर्माण करणारा आहे. अजितदादांना आजपर्यंत पुरोगामी विचाराची सवय होती. एकोपा, एकता, समानता, बंधुत्वता या सगळ्या गोष्टींची सवय त्यांना होती. ती सवय गेले 30 वर्ष त्यांना होती राजकीय आयुष्यामध्ये, आणि अचानक ती बदलल्यानंतर द्वेषाची सवय नाही तर संवास त्यांना लाभल्यानंतर त्यांनाच कुठंतरी वाईट वाटत असावं म्हणून हे वक्तव्य त्यांनी आज भाजप बरोबर गेल्यानंतर केलं असावं. दादा, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याच्या शिस्तपालन समितीचे जे अध्यक्ष आहेत दांडेगावकर, जयप्रकाश दांडेगावकर, त्यांनी वसमत मध्ये बोलताना सांगितलं की पवार कुटुंब हे फार सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा कोणताही सामना रंगणार नाही आणि सगळेजण बसून निर्णय घेतील. आपण देखील पवार कुटुंबातले आहात, निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष रंगेल? दांडेगावकर साहेब एक अनुभवी नेते आहेत, आदरणीय पवार साहेबांचा त्यांच्यावर विश्वास आहे, त्यांचा पवार साहेबांवर विश्वास आहे. माझ्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत, त्यांना कदाचित पवार कुटुंबाबद्दल आणि राजकारणाबद्दल खूप काय माहिती असावं. त्यांनी जर वक्तव्य केलं असेल तर त्याच्यावर मी आज तरी काय बोलणार नाही. जेव्हा इलेक्शन डिक्लेअर होईल लोकसभा आणि विधानसभा, त्यावेळी जे काही डिक्लेअर होईल त्यावर स्पष्टीकरण मी 100% देईल. तुम्ही पण त्यांच्या कुटुंबातलेच आहात. आता इलेक्शन निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे प्रशासकीय दृष्ट्या. दांडेगावकर साहेबांचा विषय सोडा, पण आपण रोहित पवारांना काय वाटतंय, बारामतीमध्ये काय चित्र असेल? एखादा उमेदवार जेव्हा नवीन द्यायचा असतो एखाद्या विधानसभेमध्ये, त्याच्याबद्दल जास्त चर्चा करायची नसते. पण ज्या ठिकाणी एखादा उमेदवार आधी लढला आहे, जसं मी आत्ताच जिंतूरवरनं आलेलो आहे, विजयराव भांबळे साहेब हे तिथून आमदार 2024 होणार, ते आधी लढले होते. तिथं मी आश्वासक नाही तर तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो त्यांनाच तिथं उमेदवारी दिली जाईल. पण जिथं नवीन परिस्थिती निर्माण झाली आहे तिथं गोपनीयता ठेवणं हे राजकारणाचा एक भाग आहे, म्हणून आज तरी इथं काही मला सांगता येणार नाही. राष्ट्रवादीची परंपरा सांगताय जिथे एखादा उमेदवार विजय झाला तर तिथे नवीन उमेदवार घेऊ नये, पण तसं अजितदादांकडनं घडेल का काही? कशाच्या बाबतीत? तुम्ही आता विजय भांबळेचं उदाहरण सांगितलं की विजय भांबळे 2019 तिकडे आमदार होते 16, तर तुम्ही राष्ट्रवादीची परंपरा सांगताय की एखाद्या ठिकाणी एखादा उमेदवार असेल तर बारामतीमध्ये तसं काय होईल का? नाही, राष्ट्रवादीची परंपरा असं म्हणून चालणार नाही. मी त्यांच्या मतदारसंघात गेलो होतो, आमचे बऱ्यापैकी सर्वे आलेले आहेत. एखादा उमेदवार कुठल्याही पार्टीचा, काँग्रेसचा असू द्या राष्ट्रवादीचा असू द्या, तो तिथं उभा राहत 5 वेळा उभा राहिलाय, 4 वेळा उभा राहिलाय, आणि तो नेहमी पडलेलाच आहे. तर तिथं आमचे सगळे नेते एकत्रित बसून तिथं पार्टी बदलण्याचा विचार, नाहीतर काँग्रेस असेल तर राष्ट्रवादीला द्यायचं, राष्ट्रवादी असेल तर काँग्रेसला द्यायचं, शिवसेना असेल तर दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाला द्यायचं, अशाही प्रकारची चर्चा तिथं सुरू आहे. आणि जो व्यक्ती 4 वेळा 3 वेळा जर पडलाच असेल आणि फरक मोठा असेल तर त्याला परत एकदा संधी देऊन काही फायदा नाही, नवीन चेहऱ्याला तिथे संधी दिली जाईल. पाऊस आणि सरकार कधी कोसळेल हे काय सांगता येत नाही, ते खरे. पावसाचं जर आपल्या हातात नसतं, सरकारचं ज्यांच्या हातात आहे त्यांचाच एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही. तुम्ही जर TV वर एका गटाचे नेते काय बोलतात आणि दुसऱ्या गटाचे नेते काय बोलतात हे जर बघितलं तर त्याच्यावरूनच कळेल की या सरकारमध्ये कुठेही चर्चा होत नाही, एकमेकांमध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद नाही. शिंदे गटाचे सगळे नेते वेगळंच काहीतरी बोलतात, अजितदादांच्या जवळ असणारे नेते वेगळं काहीतरी बोलतात, आणि हुशार भाजपचे सर्व नेते शांत बसलेले आहेत. त्यामुळे भाजपचे सर्व नेते या 2 गटाच्या नेत्यांना फक्त खेळवतात असं मला वाटतं. त्यामुळे 31 डिसेंबर नंतर हे सरकार टिकेल असंही आम्हाला सगळ्यांना वाटत नाही. लोकसभा आणि विधानसभा एकत्र होण्याची शक्यता ही आम्हा सगळ्यांना अशासाठी वाटते, एक तर महाराष्ट्रातलं वातावरण फार वेगळं आहे, जातीवाद करण्याचा आणि धर्मवाद करण्याचा प्रयत्न सत्तेतल्या लोकांकडनं केला जातो, आणि अशा परिस्थितीमध्ये हे खूप काळ टिकेल असं वाटत नाही. त्यांच्यात संवाद नसल्यामुळे अडचणी वाटतील. त्याच्याचबरोबर काही अधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांकडनं असं कळत आहे की तयारी ही दोन्ही इलेक्शनची आता सरकारने
सुरू ठेवलेली आहे। दादा काल अजित दादा एका ठिकाणी व्यासपीठावर बोलताना म्हणाले, परंतु सध्या महाराष्ट्रभर इतर नेत्यांना फिरत्या गावबंदी केली आहे, तर ह्या सगळ्या वातावरणात तुम्ही आवाज काय करा सांगा, गावबंदी करणं योग्य आहे का? गावबंदी जर करत असाल तर त्यामध्ये न्यायालयामध्ये शिक्षा आहे, आणि भुजबळांनी ती मागणी केलेली आहे। भुजबळांचा सब्जेक्ट थोडासा आपण बाजूला ठेवू, पण तुम्ही रोहित पवार जसं मुक्तपणे फिरताय तशी परिस्थिती इतर नेत्यांची नाहीये। काहीतरी आश्वासक गोष्टी घेऊन तुम्ही जर लोकांमध्ये फिरायला लागला, जर तुम्ही लोकांच्या हिताचे प्रश्न घेऊन फिरायला लागला, तर लोक तुम्हाला थांबवणार नाहीत। मग हे बाकीच्या नेत्यांनी सुद्धा सुरू करावं, मुद्द्याचं बोलावं, उगाच हवेत न बोलता, द्वेषाचं न बोलता, जातीवाद न करता, धर्मवाद न करता, लोकांसाठी जे महत्वाचं आहे हे जर इतर नेत्यांनी केलं त्यांना सुद्धा कोणीही गावामध्ये अडवणार नाही। परत हे पोस्टर्स लावलेले आहेत त्यावर आता पोस्टर्स हटवण्याची मागणी होत आहे, तुमचं काय मत आहे? तुम्ही जर बघितलं तर काही पोस्टर, आता समजा मी आपल्या या तालुक्यामध्ये येऊन गेलो, परत मी वर्षाली आलो, तरी माझे काही पोस्टर तेव्हा सुद्धा मला दिसणार आहेत। तर मी हे पोस्टर कधी लावले, कधीपर्यंत ठेवणार आहेत, हे त्या त्या गावातल्या लोकांनाच आपल्याला विचारावं लागेल। पण एक आहे, त्या गावातल्या लोकांना थोडी तिथं बंदी आहे, बंदी करायची नाही करायची हा थोडासा भावनिक विषय आहे, तो त्या त्या लेवलला ग्रामपंचायतीच करत सोडवला पाहिजे। ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी नो निर्णय आपापल्या गाव लेवलला घेतला पाहिजे, कारण ही काही राजकीय पॉलिसी नाहीये। राज्य लेवलला कुठली पॉलिसी ठरली आणि सगळ्यांनी गावबंदी केलं असं नाहीये। ग्रामपंचायतमधल्या सगळ्याच लोकांनी ठरवून जर बोर्ड काढायचं असेल तर ते काढू शकतात, पण गाव लेवलला आपण जर बोलायला लागलो तर राज्य लेवलचे विषय हे कुठेतरी बाजूला पडतील। आमचा प्रयत्न की गाव लेवलच्या प्रश्नापेक्षा राज्य लेवलचे प्रश्न जे युवांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आहेत त्याच्यावर थोडस चर्चा करावी। जसं जाहीर सभेमध्ये आपण बोलत असतो तिथं बोलणारे जे असतात फक्त आमदार असू शकतात, सामाजिक कार्यकर्ते असू शकतात, माजी आमदार असू शकतात, पण जाहीर सभेमध्ये सत्तेत असणारे मंत्री जेव्हा बोलतात तेव्हा नागरिकांना सुद्धा आश्चर्य वाटतं, तसंच आश्चर्य आम्हाला सुद्धा वाटलं। कारण का निर्णय घेण्याचं ठिकाण एखाद्या मंत्र्याला एक कॅबिनेट असतं, संविधानिक पद आहे, जिथं चर्चा शिंदे कमिशनची झाली, कमिटीची झाली, त्याच्यामध्ये त्या बैठकीत ते सुद्धा होते, मग तिथं चर्चा का नाही झाली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही का, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इतर आमदार इतर मंत्री त्यांचं ऐकत नाहीत का, मग नसेल तर त्यावेळेस त्यांनी वक्तव्य का नाही केलं, मग अचानक उपोषण मागे घेतल्यानंतरच त्यांचं वक्तव्य का आलं, त्याच्यानंतरच एवढ्या मोठ्या सभा का व्हायला लागल्या, एवढ्या खालच्या लेवलला जाऊन दोन समाजामध्ये देश द्वेष निर्माण होईल अशा प्रकारची भाषणं का केली गेली। बीडमध्ये जे घडलं ते सत्तेत असणाऱ्या एका नेत्यानेच घडवलं असं तिथं असणाऱ्या जनतेचं का असं म्हणणं येतं, आणि मग लोक अशी म्हणायला लागले जे बीडमध्ये घडलं ते फक्त ट्रेलर आहे, जानेवारीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारे लोकसभेचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हिंदू मुस्लिम होत नसेल तर मराठा विरुद्ध ओबीसी करायचं, वातावरण गरम करायचं आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची अशी परिस्थिती आज काय येते, हे अनेक प्रश्न आहेत। जसं ते प्रश्न निर्माण विचारतात तसं महाराष्ट्राचे नागरिक सुद्धा भुजबळ साहेबांना अनेक प्रश्न विचारत आहेत। दादा तुम्ही काल जिंतूरमध्ये होते, आज सेनगाव हिंगोलीमध्ये आले, उद्या गोरेगावमध्ये, बरेचदा वाद सुद्धा होतात बारीक चिरीक, परंतु काय आले तानाजी सावंतांनी मराठा राष्ट्रावर प्रश्न विचारला, माझ्या मंत्री तानाजी सावंत यांना, तर ते चिडले अक्षरशः, ते म्हणाले की पत्रकारांनी या प्रश्नामध्ये आणखी आग उठवण्याचं काम करून, तेच ते तानाजी सावंत ज्यांनी असं वक्तव्य केलं होतं की मी महाराष्ट्राला भिकारी करेल पण मी स्वतः भिकारी होणार नाही, तेच ते सावंत का? तसं त्यांनी एक वक्तव्य केलं होतं खाजायच्या बाबतीत, तर मी अशी एक व्यक्ती ज्यांची विचारसरणी अशा लेवलला आहे, इतक्या खालच्या लेवलला आहे की त्याच्यावर आपण सुद्धा विचार केला नाही पाहिजे, आणि त्याच्या वक्तव्याचा सिरियसली पण आपण घेतला नाही पाहिजे। जो माणूस अख्ख्या महाराष्ट्राला भिकारी घ्यायला करायला निघालाय तर त्याची विचारसरणी काय लेवलची असेल, आणि तो जर एवढा अहंकारी असेल
तर तुमच्यापासून आमच्यापर्यंत, आमच्यापासून सामान्य एखाद्या गरीब व्यक्तीपर्यंत तो अहंकारच दाखवणार. त्यामुळे त्यांना जास्त महत्व देऊ नका, ते त्या लेवलचे नाहीत, महत्व देण्याच्या लायकीचे पण नाहीयेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.